भिवंडी मध्ये सुद्धा रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट या परिसरामध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे, तर 150 ते 200 दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी. भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि आपण भिवंडी शहरातील 3 बत्ती या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाठीमागं तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. जवळपास 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे. पुढचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे. सध्या आपण या परिसरामध्ये आहोत, 3 बत्ती परिसर, भाजी मार्केट परिसर, तसेच गुलजार कोल्ड्रिंकचा जो परिसर आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत दुकानदार आहेत. या ठिकाणी आपण दुकानामध्ये येऊन बघतोय का पूर्ण सामान जो आहे तो वाचवण्यासाठी वर ठेवण्यात आलेला आहे. अक्षरशः पाणी या ठिकाणी 1 फुटापर्यंत दुकानामध्ये शिरलेलं आहे. क्या कहेंगे, किस तरह से मतलब पूरा पाणी भरा हुआ? ये हर साल की तकलीफ है. अच्छा, हर साल ऐसे ही पाणी भरता है, हर साल हम परेशान होते हैं. ये पाणी मतलब अचानक से भर जाता है? हाँ, हर साल भरता है. थोड़ी बारिश हुई नहीं तो? हाँ. चचा आप क्या कहेंगे? ये थोड़ा सा बारिश में भी ये हालत है, समझे? और ये लगातार हालत बढ़ती जा रही है. इतना चैम्बर का ठिकाना नहीं, गटर का ठिकाना है, पानी ऑटोमेटिक बाहर रोड पे आ रहा है. अभी आते जाते भी आदमी गिर जाता है. और यहाँ दुकानदारों की हालत देखो, कैसे बैठे हैं, कैसे जी रहे हैं. बघू शकता तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. मागपर्यंत एकदम आतमध्ये पण देखील या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. खुर्च्या बसण्यासाठी देखील जागा नाही आहे. त्यामुळे हे नागरिक जे आहेत आपलं साहित्य कशा पद्धतीनं वाचवता येईल यासाठी दुकानदार जे आहेत ते अक्षरशः प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे अनेक भाजी विक्रेते होते, त्यांची भाजी देखील या पावसामध्ये या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. पाण्याचा प्रवाह मात्र एवढा मोठ्या प्रमाणात आहे की या ठिकाणी स्वतःचा जीव वाचवणं कठीण झालेलं आहे. तर सामान आणि साहित्य कसं वाचवायचं असं देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. मात्र महानगरपालिकेवरती नागरिक जे आहेत या ठिकाणी रोष व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र पावसाचा जोर जर कायम राहिला तर ही परिस्थिती संपूर्ण भिवंडीमध्ये अशी होऊ शकते असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.